करंज विनेत भागवत शेटके यांच्या वाढदिवसानिमित्त 40 युवकांचे रक्तदान। करंज विनेत तालुका कागल येथे युवा नेते भागवत शेटके यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या संकटकाळी हनुमान देवालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। सध्या जगासमोर कोरोनाचा संकटकाळ आवासून उभा असताना या महामारीच्या वेळी रक्तदान अति गरजेचे होते। लॉकडाऊन असतानाही मौज मजा चंगळवादी याला फाटा देऊन एक स्तुत्य उपक्रम राबवायचा असे मत भागवत शेटके यांनी आपल्या जवळच्या मित्रांना व्यक्त केले आणि गावातील युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसादही दिला। गेली 4 वर्ष हा उपक्रम सातत्याने चालू आहे। या अडचणीच्या वेळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील रक्तपेढीमार्फत रक्तदान घेण्यात आले। यावेळी डॉक्टर केदार पाटील, सौ उषा माने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुबीना शारीक मसलत, आनंद मनवाड, जयवंत कदम, उत्तम पाटील, विश्वास पाटील, विजय बागडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तर किशोर आसवले, बाळासाहेब भराडे, राजू भोसले, पांडुरंग टेबुंगडे, सरपंच सौ अश्विनी आसवले, पोलीस पाटील संग्राम समकाळ, ग्रामसेवक सूरज गुरव, रोहित शेटके, भार्गवी शेटके, विशाल शिंदे, लक्ष्मण लाड, दिग्विजय पोवार, तानाजी गोजारे यांच्या उपस्थितीत रक्तदान यशस्वी पार पडले। स्वागत व प्रास्ताविक केरवा ओसाळे यांनी, तर आभार उत्तम टेबुगडे यांनी मानले। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे। राधानगरी विधानसभा मतदारसंघ समन्वयक युवा नेते मान्य श्री सुशील शंकरराव पाटील कौलवकर यांच्या वतीने सर्व जनतेला आव्हान, घाबरू नका पण जागरूक राहा, स्वतःचे आणि इतरांचे आजारी पडण्यापासून संरक्षण करा।